हसत खेळत. दिलीप क्षितिज हे काय चला आता जातो चला मॅडम कडे चला. मॅम पाटील मॅम नको चुकलो आमचं सॉरी. मॅडम हा सॉरी म्हणतोय ना परत मी पुन्हा असं कधीच नाही करणार. पुन्हा एकदा सॉरी म्हणतोय. सॉरी मॅम सॉरी. आपल्या प्राचार्या मॅडम फार शिस्तबद्ध आणि कडक आहे. त्यांचं नाव आहे प्राचार्या सौ मंजुषा वाघ त्यांना म्हणतात. प्लीज सॉरी सॉरी मॅम प्लीज मला तरी सोडून द्या याला घेऊन जावा तुम्ही. नाही होणार सुट्टी परत. सॉरी मॅम. प्राचार्या मॅडमचं ऑफिस येत आहे त्यांना आत येऊ का म्हणून विचारा. मॅडम आत येऊ का. या सुनंदा पाटील काय काम काढणार. विद्यार्थ्यांना घेऊन आलीये. नेहमी बेशिस्तपणे वागतात त्रास देतात. आत येऊ का म्हणून विचारा मॅडम ना. आय माय कमिंग मॅडम. मॅम मे आय कम इन. आत येऊ. या काय नाव मुलांना तुमचं. माझं नाव काय. माझं नाव तसं पप्पांनी चांगलंच ठेवलंय. माझं नाव की नाही दिलीप सौजन्य. आणि तुझं रे. क्षितिज उत्कर्ष. कोणत्या इयत्तेत शिकता तुम्ही. माझ्याच वर्गात इयत्ता 11 फ मध्ये. पण प्रॉब्लेम केस आहे. काय प्रॉब्लेम आहे यांना. शिस्तीचं कधी पालन करतच नाही. बेशिस्त कुठले. काय केलं रे तुम्ही दोघांनी आता. मॅडम खरंच मी तर काहीच नाही केलं. या क्षितिजनं काहीतरी केलं असेल. सारखा हात काहीतरी करत असतो. अरे मॅम मी काय नाही केलं. यानेच केलं. उगीच माझ्यावर नाव टाकतोय. मॅम कसं नाही मॅडम. ह्यांच्या गणवेशाकडे पहा. काही लक्षात येत आहे का तुमच्या. नाही बाई काय झालं यांच्या गणवेशाला. दिलीपनं पुढून शर्ट इन केला आहे आणि मागील बाजूस नाही. मागच्या बाजूने शर्ट इन केलेला नाही. काय रे दिलीप सौजन्य तू पुढून शर्ट इन केलेला आहे. मागून मात्र इन केलेलं नाही असे का. सांगू का मॅडम का ते. सांग ना. तुला हे सांगायला इथे आणलं ना. मला काय माहित. मला वाटलं आपण झालं म्हणून सगळे घेऊन आले. त्याच काय झालं मॅडम. माझा आयसर टाकलाय. पुढच्या बाजूने फाटलाय. मग ते लपवण्यासाठी मी पुढून इन केलंय. बरोबर. मग मागून मागील बाजूने शर्ट का इन केलेलं नाही. ती माझी पॅन्ट ऐकले. पॅन्ट ती मागील बाजूने फाटली. मग त्याला आमच्या आईने ठिगळ लावलं. मग ते खराब दिसतंय की नाही. मग ते लपवण्यासाठी मी शर्ट बाहेर काढले. क्षितिज तुझं काय. तू पाठून शर्ट इन केलेला आहे. पुढून मात्र केलेला नाही असे का. मॅडम त्याचं काय झालं ना. माझ्या शर्टावर शाई पडली होती म्हणून मी मागून इन केलं. आणि पॅन्टवर काळी शाई पडली होती ना म्हणून मी ते शाईचे डाग दिसायला नको म्हणून शर्ट इन नाही केलं. पुढून तसंच ठेवलं बस. आणि मॅडम काय पण. बरं ठीक आहे दिलीप तू लवकरात लवकर नवीन शर्ट पॅन्ट विकत घे. आणि क्षितिज तुम्ही हे जे काही वागता ना ते काही बरोबर नाही. समजलं का. सॉरी मॅम. नाही होणार परत. नाही. बरं बरं.